Hello students, today we are going to see a new concept, multiplication of two digit number by one digit number. दोन digit number ला one digit नी multiply करायचं. Here are six boxes. There are some stars, 42 stars in each box. How many stars are there in all? प्रत्येक box मध्ये 42 बॉक्स स्टार्स आहेत. तर मग टोटल स्टार्स किती होतील ते आपण काउंट करायचं आहे. त्याच्यासाठी मल्टिप्लिकेशन करायचं युझिंग द एक्सपांडेड फॉर्म. ही मेथड वन आहे. एक्झाम्पल काय आहे, 42 मल्टिप्लाइड बाय 6. आता 42चा एक्सपांडेड फॉर्म लिहून घ्यायचा, 42 + 2. ओके, आता ह्याला 6 आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. तर कसं करणार, तर पहिल्यांदा 40 6 मल्टिप्लाय करायचं. 6 × 4 = 24 आणि 0 जसाच्या तसा, सो आन्सर इज 240. आणि 2 × 6 = 12. आता या दोन्हीची टोटल करायची, ॲडिशन करायची, ती किती आली, 252. ओके, 240 + 12 = 252. म्हणून द प्रोडक्ट ऑफ 42 and 6 = 252. ओके, आता मेथड टू बघूया, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. हे डायरेक्ट मल्टिप्लिकेशन असं करायचं आहे, 42 × 6. पहिल्यांदा युनिट्स प्लेसला 2 आहे म्हणून त्याला 6 मल्टिप्लाय करायचं. 6 × 2 = 12. मग इथं युनिट्स प्लेसला 2 लिहायचं जसंच्या तसं आणि 1 कॅरी ओवर करायचा. ओके, आता स्टेप 2 काय आहे, जो टेन्स प्लेसला 4 आहे त्याला 6 मल्टिप्लाय करायचं. 6 × 4 = 24 आणि जो कॅरी ओवर केला आहे 1, तो त्याच्यामध्ये ॲड करायचा. 24 × 10 + 1 = 25 × 10. सो वी कॅन से 205 × 10 आणि राईट ॲज इट इज 252. पहिल्या मेथडने पण 252 आन्सर आलेलं आणि सेकंड मेथडनेसुद्धा 252 स्टार्स इन 6 बॉक्सेस असा आन्सर आलं. ओके, आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया. इथं जसे स्टार्स आहेत तसे काही बल्ब्स लावलेले आहेत आणि हिअर आर सम स्ट्रिंग्स विथ बल्ब्स. ओके, देर आर थ्री स्ट्रिंग्स ऑफ बल्ब्स अँड इन ईच स्ट्रिंग देर आर 65 बल्ब्स. हाऊ मेनी बल्ब्स आर देअर ऑल टुगेदर इन थ्री स्ट्रिंग्स लाईट्स. आता या तीन ह्याच्यामध्ये किती आहेत टोटल लाईट्स ते आपण काढायचं आहे. 65 × 3. आता हे कसं करायचं ते बघूया आपण. 5 × 3 = 4, जो 5 युनिट्स प्लेसला आहे पहिल्यांदा त्याने 3 मल्टिप्लाय करायचं आहे. 5 × 3 = 15, युनिट्स प्लेसला 5 लिहायचा ॲज इट इज आणि 1 जो टेन्स प्लेसचा आहे तो कॅरी ओवर केला. आता टेन्स प्लेसला 6 आहे तर 6 3 मल्टिप्लाय करायचं आहे. 6 × 3 = 18 आणि जो कॅरी ओवर केला तो 1 × 10. असे टोटल झाले 19 10s, म्हणजेच 109 10s. म्हणून लिहिणार कसं आपण, 195 हे आन्सर आलं. म्हणजेच द प्रोडक्ट ऑफ 65 and 3 = 195. म्हणून देर आर 195 बल्ब्स ऑल टुगेदर इन द थ्री स्ट्रिंग्स लाईट्स. ओके, आता आपण अजून काही एक्झाम्पल्स बघूया. ओके, आता एक एक्झाम्पल घेऊया, 32 × 3 घेऊया. ओके, 32 × 3. फर्स्ट काय करायचं, युनिट्स प्लेसला 2 आहे त्याला 3 मल्टिप्लाय करायचं. तर 2 × 3 =
2 2 2 2 2 4 2 3 6 आता इथे 6 लिहिल्यावर कॅरी ओव्हर करायला आपल्याकडे काहीही नाही आहे, कारण 2 3 आन्सर हे 1 डिजिटमध्ये आलं आहे, 6 आलं आहे, म्हणून ते जसंच्या तसं लिहिलं, कॅरी ओव्हर काहीही केलेलं नाही. आता जे टेन्स प्लेसला 3 आहे त्यांनी मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 9 जसंच्या तसं लिहिलं, बिकॉज देर इज नो कॅरी ओव्हर. ओके, आलं लक्षात, इथं कुठलाही नंबर कॅरी ओव्हर केलेला नाही. पुन्हा दुसरा एक अजून एक उदाहरण एक्झाम्पल घेऊया आपण. याचा प्रोडक्ट आलं 96. तसं आपण दुसरा एक एक्झाम्पल घेऊया, 40 × 5. ओके, सी हियर 0 at units place. हियर इज 0 at units place. मग आपण काय करणार, 0 × 6 पहिल्यांदा युनिट्स प्लेसला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून 0 × 5 करायचं. आता इथे एक रूल्स आहे मॅथचा, कुठल्याही नंबरला 0 मल्टिप्लाय केलं किंवा कुठल्याही नंबरनी 0 मल्टिप्लाय केलं तरी आन्सर हे 0 येतं. म्हणजे कसं, तर 0 × 5 ह्याचं आन्सर हे 0 येणार, किंवा 5 × 0 केलं तरी 5 0s are 0s. इथं कुठलाही नंबर येत नाही. आता हे फक्त 5 नाही आहे, जरी तुम्ही 0 × 2 केलं तरी आन्सर हे 0s असतं, आणि जर तुम्ही 4 × 0 केलं तरी आन्सर हे 0s येणार, 2 × 0 केलं तरी आन्सर हे 0s येणार. म्हणजे 0 कुठल्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तरी आन्सर 0, आणि कुठल्याही नंबरला 0 मल्टिप्लाय केलं तरी आन्सर हे 0s येतं. याची आपल्याला गरज नाही आत्ता, फक्त हे एवढं पाहायचं आहे. तर 5 0s are 0, म्हणून 0s असंच्या तसं लिहिलं. देर इज नो नंबर टू कॅरी ओव्हर, कुठलाही नंबर आपण कॅरी ओव्हर करणार नाही आहोत, कारण 0 हा 1 डिजिट नंबरच इथं आलेला आहे. मग आता टेन्थ प्लेसला काय आहे, 4 टेन्स आहेत. तर 4 5s are 20, तर आपण 20 जसंच्या तसं लिहिलं. ओके, म्हणून द प्रॉडक्ट ऑफ 40 and 5 = 200 असं म्हटलं जातं. ओके, अजून एक एक्झाम्पल आपण बघू आणि थांबू. मग अजून एक एक्झाम्पल बघूया, 27 × 3. ओके, लेट्स सी, 3 7s are, आता युनिट्स प्लेसला 7 आहे, त्याला 3 मल्टिप्लाय करायचं आधी. 3 7s are 21, सो वी विल राईट 1 हियर अँड वी विल कॅरी ओवर 2. ओके, आता काय करायचं, टेन्स प्लेसला 2 आहे, त्यांनी 3 मल्टिप्लाय करायचं. 2 3s are 6, 6 प्लस कॅरी ओवर केलेले 2, 6 + 2 = 8, सो आन्सर विल बी 81. 27 3s are 81 असं आन्सर आपल्याला मिळालं आहे. ओके, अशाच पद्धतीनं 2 डिजिट नंबरचं मल्टिप्लिकेशन करतात.